नमस्कार मित्रांनो मी, मी कुणावादनकर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला मराठी युट्यूब चॅनलवरती स्वागत करायचं ज्याचं नाव आहे कोकण रत्नभूमी तर आज आपण पाहणार आहोत विंचू चावल्यावरती घरगुती प्रकार तीन उपाय कारण विंचूने दंड मारल्यावरती ना खूप मोठ खूप मोठ्या प्रमाणात वेदना होतात आणि ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं म्हणायला लागेल त्यातील पहिला उपाय उपाय म्हणजे चिंच घ्यायची आणि या चिंचेतील चिचुके असतात जी बी म्हणतो आपण ती बी घ्यायची आपण आणि त्या बीवरती जे वरती आवरण असतं जे साल असतं ते साल काढून टाकायचं आणि ते साल काढून टाकले की आपण ते घा एका दगडावरती घासून घ्यायचे आणि गरम करायचे आणि गरम केल्यावरती जिथे विंचून डंग मारलेला आहे त्या ठिकाणी तो लावायचा की त्यातील वेदना कमी होतात यातील घरगुती दुसरा उपाय म्हणजे तुरटी तुरटी घ्यायची आणि तुरटीवरच एक मेणबत्तीसुद्धा घ्यायची आणि मेणबत्ती पेटवून घ्यायची आणि मेणबत्ती पेटवून घेतल्यावरती त्यावरती तुरटी गरम करायची आणि गरम केल्यावरती ती वितळवायची वितळून झाल्यावर ती जिथे डंग मारला आहे तिथे लावायची आणि तुरटी आतील सर्व विष शोषून घेतं आणि वेदना कमी करतात यातील तिसरा उपाय म्हणजे आता मे महिना चालू आहे आणि मे महिन्यात आंबे सगळी धरलेले असतात त्यामुळे आंबा घ्यायचा आणि आंबा तोडून घेतल्यावरती त्यातील जो डेटाला जो डिंग असतो तो डिंग जिथे विंचू चावला आहे त्या ठिकाणी लावावं त्यात ते लावल्यानंतर ते ते तेथील वेदना कमी होतात